आपण फर्स्ट चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक स्टार्ट केलेलं आहे तर त्याच्यामधला जो काही नेक्स्ट पॉईंट आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज अ मुवमेंट ऑफ इनर्शिया? मग आता मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, त्याची डेफिनेशन बघू आपण. की मुवमेंट ऑफ इनर्शिया इज अ डिफाइंड ॲज द सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल इन द बॉडी विथ द स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता एखादी बॉडी आहे, सपोज ही बॉडी रोटेट होते. आता ही रोटेट होत असताना एक पार्टिकल म्हणा किंवा एखादा ऑब्जेक्ट म्हणा, तर त्यावेळेस त्या पार्टिकलचं जे काही मास असणार आहे, बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी की मास ऑफ ईच पार्टिकल ऑफ द बॉडी विथ द स्क्वेअर, त्याचा आपण काय करतोय स्क्वेअर करतोय, स्क्वेअर ऑफ इट्स कशाचं आहे स्क्वेअर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, याला आपण काय म्हणतो ॲक्सिस. तर आणि तिथून हा पार्टिकल काय होतो रोटेट होतो. मग आता हीच डेफिनेशन आपल्याला इन मॅथमॅटिकल फॉर्म म्हणजे त्याच्या फॉर्म्युलाच्या स्वरूपात आपल्याला बघता येईल की आय इज अ रिलेटेड बघ काय मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू या साईडला म्हटलं जातं सबमिशन, म्हणजे काय सर्व जे काही मास आहे आणि जे काही डिस्टन्स आहे त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं स्क्वेअर यांचं प्रत्येक पार्टिकलचं मास आणि त्याची जी रेडियस सॉरी डिस्टन्स त्यांचं काय करतो आहे आपण ॲडिशन. सबमिशनचा अर्थ काय असतो ॲडिशन. यांचं दोघांचं काय करतो आहे इथे मात्र प्रॉडक्ट करतो आहे, हे आपण डेफिनेशनमध्ये बघितलं. त्याच्यानंतर बघा आता SI युनिट. SI युनिट इज इक्वल टू त्याचं काय असं आहे किलोग्राम मीटर स्क्वेअर. किलोग्राम कशाचं आहे मासचं, ओके युनिट. आणि डिस्टन्स म्हणजेच काय कशाचं असतं याचं युनिट मीटरमध्ये, आणि तो स्क्वेअर असल्यामुळे इथं पण स्क्वेअर घेतलेलं आहे. डायमेन्शन, डायमेन्शन पण आपण याच्यावरून शिकलेलं आहे डायमेन्शन कसे काढायचे. किलोग्राम म्हणजे काय मासचं काय असणार आहे एम. त्याच्यानंतर लेंथ म्हणजेच काय एल फॉर लेंथ कशाची मीटरचं म्हणजे त्याचं स्क्वेअर आहे म्हणून अशा पद्धतीने त्याचं डायमेन्शन आलं. त्यानंतर बघा एक्झाम्पल. तर आता एक्झाम्पलमध्ये वेन यू आर अ सिटिंग इन युअर व्हेइकल्स यू फील अ सडन स्लिप टुवॉर्ड्स द बॅक वेन द व्हेइकल ॲक्सरलेट्स इन फ्रंट बिकॉज द बॉडी वॉज इन अ स्टॅटिक पोझिशन वाईल द व्हेइकल इज अ स्टार्टेड मुव्हिंग फॉरवर्ड्स. म्हणजे काय की एक जर तुम्ही स्वतःचे व्हेइकल म्हणजे एखाद्या याच्यावर गाडीवर बसलेले आहेत आणि तुम्हाला असं वाटतं सडन स्लिप म्हणजे काय ब्रेकला लावल्यानंतर आपण काय होतो पुढे जाऊन परत बॅकला येतो, त्यांनी ते सांगितलं आहे बॅक वेन द व्हेइकल इज ॲक्सलरेट म्हणजे काय मागे पुढे होणे. तर अशा पद्धतीने फ्रंट बिकॉज द बॉडी वॉज इन अ स्टीप, आपली स्वतःची बॉडी ही कशी स्टॅटिक म्हणजे स्थिर पोझिशनला असते, मग त्यावेळेस सडन बघा व्हेइकल स्टार्टेड मुव्हिंग फॉरवर्ड मग ती मात्र पुढे जायला लागते. हे कशाचं एक्झाम्पल मुवमेंट ऑफ इनर्शियाचं. अशा पद्धतीने मुवमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट आपण बघितला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याचं डेरिवेशन बघायचं आहे. नमस्कार.